नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर असणाऱ्या कागवाड या गावात, म्हणजे कर्नाटक मध्ये। या ठिकाणी आपण पाहू शकत असाल की कर्नाटक पोलीस असतील किंवा कर्नाटक मधील आरोग्य प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, कारण ओमायक्रॉनचे 2 रुग्ण कर्नाटक मध्ये सापडल्यानंतर कर्नाटक प्रशासनानं आणि कर्नाटक पोलिसांनी या ठिकाणी उपाययोजना करणाऱ्या सुरुवात केली आहे। आपण पाहू शकत असाल की महाराष्ट्रातून येणारे जे काही गाड्या आहेत, त्या गाड्यांमधून जे काही प्रवासी लोक येतात, त्या लोकांना या ठिकाणी थांबवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरस ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडल्यानंतर आता कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RT-PCR ची सक्ती केली आहे। महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर कर्नाटकमधील कागवाडमध्ये चेकपोस्टवर पोलिसांच्या द्वारे तपासणी सुरू आहे। ज्यांचे रिपोर्ट नाहीत त्यांच्या चेकपोस्टवरती तपासणी करूनच आता एंट्री दिली जात आहे। कर्नाटकमधील कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली हे स्वतः रस्त्यावर उतरून उपाययोजना करत आहेत। महाराष्ट्रातील लोकांकडे RT-PCR रिपोर्ट असल्याशिवाय कर्नाटकमध्ये एंट्री नाही। आता आपण आलेलो आहोत कर्नाटकमध्ये, कर्नाटकमधील कागवाड या गावामध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या लगत कागवाड या गावाच्या ठिकाणी कोरोनाच्या तपासणी या ठिकाणी सुरू आहे। कोरोनाचे रिपोर्ट्स या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे। जे लोक महाराष्ट्रामधून येतात, ज्यांच्याकडे RT-PCR रिपोर्ट नाही किंवा ज्यांचे 2 डोस झाले नाहीत, अशा लोकांचे तपासणी RT-PCR या ठिकाणी टेस्ट केली जात आहे। कर्नाटकमधले जे काय नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, त्यांच्यामार्फत ही तपासणी सुरू आहे। जोपर्यंत RT-PCR रिपोर्ट लोकांकडे नाही, तोपर्यंत आतमध्ये कर्नाटकमध्ये जाण्यासाठी एंट्री बंद केलेली आहे। आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल, या ठिकाणी सतर्क आहे। कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडल्यानंतर कर्नाटकचे पोलीस असतील किंवा महसूल प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवर आहे, कारण आता आपण पाहू शकत असाल की कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली या ठिकाणी स्वतः ग्राउंड झिरोवर उपस्थित आहेत। स्वतः महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, त्या गाड्यांची तपासणी सुरू आहे। ज्यांच्याकडे RT-PCR रिपोर्ट आहे, त्या लोकांनाच आतमध्ये सोडलं जात आहे, आणि ज्यांच्याकडे हा रिपोर्ट नसेल त्यांची तपासणी या ठिकाणी पथकाद्वारे केली जाते। आपल्याला बोलण्यासाठी कागवाडचे तहसीलदार राजेश बुरली साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। किस तरह से यहाँ पे आपके तरफ से उपाययोजना सुरू है? अभी गवर्नमेंट का, हमारा कर्नाटक गवर्नमेंट का और DC जिलाधिकारी बेलगाम डिस्ट्रिक्ट कमिश्नर का ऑर्डर है। महाराष्ट्र से आने वाली गाड़ी सब गाड़ी को हम चेक करके RT-PCR है तो अंदर छोड़ने का, नहीं RT-PCR नहीं है तो हमारा हेल्थ डिपार्टमेंट का इधर स्टाफ बैठा है, उधर भी हम चेक कर सकता है। उधर चेक करके बाद उनको अंदर छोड़ देते, नहीं सेकेंड डोज ये नहीं चलता है, RT-PCR बटन छूट चाहिए। एक गवर्नमेंट का हमारा स्ट्रिक्टली ऑर्डर है, इसलिए हम चेक करके अंदर छोड़ता है, नहीं आए तो रिटर्न भेज देंगे। अपन पाहतो आहे की तहसीलदार स्वतः या ठिकाणी या चेकपोस्टवर उपस्थित आहेत, आणि पोलीस असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, कर्नाटक सरकार मार्फत अलर्ट मोडवर आहे। आणि जोपर्यंत RT-PCR टेस्ट लोकांची रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट जोपर्यंत हातात नाही, तोपर्यंत कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील लोकांना नो एंट्री आहे। कोरोनाचा नवीन व्हायरस कर्नाटकमध्ये आला आहे। एकीकडे कर्नाटक सरकार आणि प्रशासन यांच्यामार्फत ठोस उपाययोजना करत आहेत, मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे। महाराष्ट्राच्या सीमेवर एकही तपासणी नाही किंवा कोणतीही प्रवाशांची तपासणी किंवा चौकशी केली जात नाही। मिरजेत कर्नाटकमधून कामानिमित्त आणि हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात लोक येत असतात। महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर सांगलीत प्रशासनाने व्यवस्थित उपाययोजना करणे गरजेचे आहे, नाहीतर मिरज मार्गे ओमायक्रॉनची एंट्री महाराष्ट्रात होऊ शकते आणि याचा मिरजेलाही धोका पोहोचू शकतो। सांगली जिल्हा प्रशासनाने जिल्हा अंतर्गत उपाययोजना करण्याबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महिषाळ गावाजवळ चेकपोस्ट लावून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे। मी रामचंद्र डांगे, बोरगाव। मी आत्ता माझ्या इस्लामपूर गावाहून कर्नाटकमध्ये मायका चिंचणीला निघालो आहे, तर मला आत्ता इथं कर्नाटक प्रवेश करताना RT-PCR टेस्ट करण्यासाठी बंधनकारक करून आत्ता मला इथं त्यांनी टेस्ट देण्यास भाग पाडलेलं आहे। तरी सर, मी वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेले, त्यांना प्रूफ दाखवला, तरी त्यांनी मला सोडलं नाही। आणि हेच जर का आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं, तर
कर्नाटक मधून येणारी कितीतरी लोक जे स्थानिक असतील किंवा व्यापार वर्ग असेल किंवा नोकरी निमित्त ये जे येणारे लोक आहेत त्यांची कुठल्याही बाबतीत तपासणी महाराष्ट्राकडून किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून केली जात नाही। आता मी कर्नाटकमध्ये येताना म्हैसाळवरून इथं कर्नाटक बॉर्डरला आलो, इथं कर्नाटकचं इथं चेकपोस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यांनी कॅम्प लावलेला आहे। तसाच महाराष्ट्राच्या संदर्भात महाराष्ट्र बाउंड्रीला लागून तिथं कुठलाही तपासणी किंवा कोणताही पोलीस कोणतेही तपासणी कॅम्प असं कुठलाही प्रकार मला इथं दिसून येत नाही आणि मी याचा निषेध करू। आणि हा नवीन व्हायरस आता आपण टी व्ही किंवा मीडियातून त्याच्याबद्दल माहिती घेतच आहे, तर ह्या व्हायरस संदर्भात जर सांगली किंवा मिरजेत जर दवाखान्याच्या निमित्तानं कितीतरी लोक येणार आहेत त्याच्या निमित्तानं जर हा व्हायरस सांगली मिरजेला आला तर ह्याला जबाबदार कोण राहणार? महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग का जनता? याचा विचार करणं गरजेचं आहे। आता आपण कर्नाटकमधून महाराष्ट्रात प्रवेश करतो आहे आणि आपण पाहू शकत असाल की हे जे माझ्या डाव्या बाजूला आहे ते कर्नाटक आहे आणि माझ्या उजव्या बाजूला आहे ते महाराष्ट्र आहे। आणि आपण पाहू शकत असाल की महाराष्ट्राच्या जी सीमा आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी सीमा आहे, त्या सीमेवर महाराष्ट्राचा कोणताही चेकपोस्ट नाही किंवा कोणताही अधिकारी नाही किंवा इथं आरोग्य कर्मचारी उपस्थित नाही आहे। मात्र दुसरीकडे आपण बघितलं की कागवाडच्या गावाजवळ महसूल प्रशासन असेल किंवा आरोग्य प्रशासन असेल आणि पोलीस असेल यांच्यामार्फत या ठिकाणी चेकपोस्ट बसवण्यात आला आहे। आणि चेकपोस्टमार्फत कर्नाटकमध्ये जर का महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला जायचं असेल तर आरटीपीसीआर टेस्ट कंपल्सरी केले आहे। मात्र दुसरीकडे आपण महाराष्ट्रात बघितलं म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर म्हैसाळ हे गाव आहे आणि या म्हैसाळ या गावाजवळ आपण पाहू शकत असाल की नुसते बॅरिकेड्स मोकळे आहेत मात्र इथं कोणीही कर्मचारी उपस्थित नाही। त्यामुळं कर्नाटकमध्ये दोन ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आणि त्या रुग्णांचे कॉन्टॅक्टमध्ये आलेले लोक कदाचित सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रात प्रवेश करू शकतात। त्यामुळं सांगलीच्या जिल्हा प्रशासनानंही या ठिकाणी ठोस असे उपाययोजना करावं अशी मागणी नागरिकातून होते। कारण आरटीपीसीआर टेस्ट जर का कर्नाटकमध्ये जाण्यासाठी जर का अनिवार्य असेल तर महाराष्ट्रात या मिरज मार्गे येणाऱ्या लोकांसाठी मिरजेच्या म्हणजे म्हैसाळच्या या ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असणं आवश्यक आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकमध्ये सापडल्यानंतर संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट झाला आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे। मात्र फक्त अंतर्गत सुविधा किंवा उपाययोजनांवर जिल्हा प्रशासन, सांगली जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासन भर देताना दिसते। मात्र त्याचबरोबर ह्या असणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर असणाऱ्या या म्हैसाळच्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे, नाहीतर अशी अवस्था व्हायला नको की नाणीला बोळा आणि दरवाजा रिकामा अशा प्रकारची म्हण कुठेतरी लागू होताना होऊ नये। अशाच प्रकारची यंत्रणा या ठिकाणी सांगलीच्या जिल्हा प्रशासनामार्फत राबवली पाहिजे। अर्जुन यादव सोबत राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, सांगली।